पनवेल तालुक्यातील धाकटा खांदा गावातील हे स्वयंभू गणेश मंदिर सुमारे 150 वर्षापासूनचे हे मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिराच्या स्थापनेबाबत एक रंजक कहाणी सांगितली जाते. जिथं सध्या हे धाकटा खांदा गाव वसलंय तिथं फार पूर्वी जंगल होतं. एकेकाळी या गावात महारोगाची साथ आली होती. यावेळी एक आक्रित घडलं आणि देवळातील देव देखील गायब झाले. हे देव आढळले ते थेट घनदाट जंगलात. गावात आधीच महारोगाची साथ असल्यानं गावकऱ्यांनी या मूर्तीची जंगलातच स्थापना केली आणि मंदिरा शेजारीच पुन्हा गावही वसवलं. 1836 पासून हा पुरातत्व मंदिर होता. त्या ठिकाणी हा नवीन मंदिर बांधून या लोकांनी समर्पित केलेला आहे आणि या ठिकाणी श्री गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत अनेक कार्यक्रम राबवले जातात. पण देवाचा अभिषेक करताना देवाचे मुखवटे गळून पडले आणि गणेशाची डाव्या सोंडेची मूर्ती दिसली. तशीच इतर मूर्तीचे मुखवटेही गळून पडले. यात एकवीरा माता, भवानी माता, जोगेश्वरी माता, वाघ्रेश्वराच्या मूर्ती दिसल्या. या सर्व मूर्ती एकाच मंदिरात स्थापन करण्यात आल्या आहेत. नवसाला पावणाऱ्या सर्व त्या तिन्ही देवा श्री एकवीरा माता, श्री भवानी माता, श्री जोगेश्वरी माता आहे आणि देवादी देव म्हणजे श्री गणपती देव. ज्यांना कोणाला मूल म्हणजे इच्छा अपेक्षा पूर्ण होत नसतील तर त्यांनी आपली मागणी आपली इच्छा पूर्ण करतात. या मंदिरात गणेशाचं दर्शन घेण्यासाठी भक्त दूरवरून इथे येतात. स्वयंभू गणपती असल्यानं लोक आपले नवस बोलतात आणि त्यांचे नवस देखील पूर्ण होतात अशी इथल्या भक्तांची श्रद्धा आहे. आम्हाला प्रत्यक्ष या मूर्ती माहीत नव्हत्या कोण कुठल्या नावाची आहेत त्या. ज्या वेळेला त्यांच्या अंगावरचं कवच गेलं तेव्हा आम्हाला ते रूप दिसलं तेव्हा आम्ही ती नावं आता समोर तुमच्या दिसतात त्यावेळेला ती नावं छापलेली आहेत आणि हे आमचा अनुभव आहे. माझा मोठा मुलगा 1 वर्षाचा असताना असा विंचू विंतीवर चालत होता इथे या गणपतीच्या मंदिरामध्ये. तर आमचा मुलगा ना असा पकडत होता त्या विंचूवाला तर तेवढ्यात माझं लक्ष गेलं. आज मला साक्षात्कार आहे का गणपती इथे होता म्हणून माझ्या गणपतीला विंचू चावला नाही. नवस फेडण्यासाठी भक्तगण इथं तुला करतात. या मंदिरात गणेश चतुर्थी तसंच मागी गणेशोत्सवादरम्यानही धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या मंदिरातलं वडाचं प्रशस्त झाड मंदिराच्या सुंदर वातावरणात भर घालतं. मंदिरात आल्यावर साऱ्याच भक्तांना प्रसन्न वातावरणाची अनुभूती होते. तेव्हा पनवेल तालुक्यातल्या या स्वयंभू गणेशाच्या आशीर्वादाची अनुभूती घेण्यासाठी एकदा तरी या मंदिराला आवर्जून भेट द्या. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.